बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो, गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत, बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। राहता शहरातील खासगी रुग्णालयातील उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठन चोरीस गेल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत राहता शहर पोलिसांनी रुग्णालयातील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला। याबाबत हकीकत अशी की योगेश तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की पत्नी रुपाली तांबे हिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी राहता शहरातील डॉक्टर नितीन घोरपडे यांच्या इन्स्पिरिया या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। पत्नी रुपाली यांना दिनांक 20/5/2024 रोजी सकाळी 5:30 हॉस्पिटल येथे ऑपरेशनसाठी ऍडमिट करण्यात आलं। सकाळी 8 वॉर्डातून ऑपरेशन थिएटरला ऑपरेशनसाठी दवाखान्यातील स्टाफने ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, त्यावेळी तिच्या गळ्यात सोन्याचे मिनीगंठन होते। मात्र सायंकाळी 8 रुपाली याच्या गळ्यामध्ये सोन्याचं मिनीगंठन दिसलं नाही, म्हणून त्यांच्याने रुपालीला विचारलं घंटन कुठे आहे। तेव्हा रुपालीने सांगितलं माझ्या गळ्यामध्येच होतं। या दोघांनी हॉस्पिटलमध्ये सोन्याचं घंटनचा शोध घेतला, परंतु कुठेही मिळून आलं नाही। रुपाली तांबे यांच्या गळ्यातील सोन्याचं मिनीगंठन डॉक्टर घोरपडे हॉस्पिटलमधून चोरीस गेल्यानं राहता पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी योगेश तांबे यांनी या घटनेचा शोध लवकरात लवकर लावावा असं माध्यमांशी बोलताना सांगितलंय। मी योगेश दादा तांबे, माझे पेशंट 20/5/2024 रोजी 5:30 सकाळी इन्स्पिरिया हॉस्पिटल डॉक्टर घोरपडे सर यांच्याकडे ॲडमिट केले होते। फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशनसाठी पेशंटला ॲडमिट केलं होतं। सकाळी साधारणतः 8:30-8:30 दरम्यान पेशंटला ऑपरेशनला घेतले, पण हॉस्पिटलमध्ये येताना माझ्या पेशंटच्या अंगावरती एक साधारण 1.5 तोळ्याचे मिनी गंठन होते। मिनीगंठन होते, त्याच्यानंतर ऑपरेशनला पेशंटला घेतल्यानंतर त्यांनी काय ते डॉक्टरनी सांगितलं नाही का ते काढून ठेवायचे काय करायचे असं काही केलं नाही, पेशंटच्या अंगावरतीच होते। पण ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला ऑपरेशनच्या बाहेर घेतले, पण तेथील कुठल्या तरी कर्मचाऱ्यांनी ते माझ्या पेशंटच्या अंगावर घेईल ते मिनीगंठन काढून घेतले। पण आता आम्ही पेशंटच्या काळजीमध्ये असताना त्यावेळेस आमचं जास्त लक्षात आलं नाही, पण ज्यावेळेस पेशंटचा डिस्चार्ज झाला त्याच दिवशी 20 8:30 संध्याकाळी गाडीत बसल्यानंतर आमच्या लक्षात आले की तिच्या अंगावरती मिनीगंठन नाही आहे। त्यावेळी तिला चौकशी केली असता ती बोलत होती की मी भुलीमध्ये असताना माझ्या मानेभोवती कुणीतरी खेटत होते, कुणीतरी ओढताड करते, पण मला भूल असल्यामुळे जास्त काही दिसून आलं नाही, समजलं नाही। मग आम्ही ही तक्रार घेऊन डॉक्टर नितीन घोरपडे सरांकडे यांच्याकडे गेलो, तर तिथं त्यांच्या CCTV वगैरे चेक केले, तर त्यांना ते कोणी घेतलं काय घेतलं हे त्यांना त्याची पूर्ण कल्पना आहे, त्यांना ती माहीत आहे। पण आता ते थोडे उडवाउडीचे उत्तरं देत आहे, तरी मला याच्याशी मला काही कोणाविषयी काही तक्रार द्यायची हे करायचं तसा काही संबंध नाही। पण माझं जे मिनीगंठन होतं 1.5 तोळ्याचं मला फक्त ते भेटलं पाहिजे, मला काय बाकी कोणाविषयी काही जास्त काही तक्रार करायची नाही। आता पोलीस स्टेशनमध्ये मी यासाठीच आलो की मी हॉस्पिटलच्या नावाने कंप्लेंट नोंदवलेली आहे की मला माझ्या जे गंठन होतं त्याचा शोध लावून मिळावा म्हणून मी कंप्लेंट दिलेली आहे। या घटनेची विचारणा केली असता डॉक्टर घोरपडे हॉस्पिटलचे डॉक्टर घोरपडे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे। ॲक्च्युली हे पेशंट माझं 10 पेशंट आहे, पेशंटचे 2 ऑपरेशन ऑलरेडी माझ्याकडे झालेले आहेत सिझेरियनचे, आणि आता फक्त ट्यूबलायझेशन करण्यासाठी ते पेशंट माझ्याकडे आलेलं होतं। पेशंट जेव्हा आलं तर त्या पेशंटच्या गळ्यामध्ये गंठन होतं, पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं तेव्हाच पण गंठन होतं। पेशंट जेव्हा ऑपरेशन थिएटरमधून आपण बाहेर घेतो आहे तेव्हा CCTV दिसतं की गंठन आहे, पण ज्यावेळेस आपण ते पेशंट नातेवाईकांच्या ताब्यात दिलं तिथून पेशंट वॉर्डमध्ये जाताना किंवा वॉर्डमध्ये ते गायब झाले, त्याच्यानंतर पेशंट संध्याकाळी 7 डिस्चार्ज झालं, पेशंट घरी गेलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्याला निरोप दिला की आमचं गंठन गेलं। तर हॉस्पिटल ही पब्लिक प्लेस आहे आणि डॉक्टरांचा रोल रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही व्यक्तींची असते, डॉक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि पेशंटच्या नातेवाईकाची आणि पेशंटची पण जबाबदारी असते। डॉक्टरची जबाबदारी काय असते की पेशंटची हेल्थ कशी, ऑपरेशन कसं झालं, पेशंटचं पल्स BP कसं आहे, पेशंट स्टेप आहे ना ते बघणं, ना की पेशंटचा मोबाईल गेला का, पेशंटचं गंठन गेलं का, हे डॉक्टरांचं काम नाही आहे, ते काम नातेवाईकांचं काम आहे, त्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे। जर ऑपरेशन थिएटरमध्ये काही झालं किंवा OPD जिथं प्रायव्हेट प्लेसेस तिथं काही झालं तर ती डॉक्टरांची जबाबदारी असते, पण एकदा पेशंट ऑपरेशन थिएटरमधून किंवा OPD बाहेर आल्यानंतर इट इज अ पब्लिक प्लेस। उद्या एखाद्या वॉर्डमधून एखादे पैसे पण जाऊ शकतात,
कारण ही पब्लिक प्लेस आहे, इथं आपण कोणाला येण्या जाण्यासाठी कोणाचा नातेवाईक आला भेटायला आपण काहीच म्हणू शकत नाही. तर हॉस्पिटलमध्ये पैशाची किंवा सोन्याची किंवा मोबाईलची रक्षण करणे हे त्या नागरिकाचं जबाबदार आहे. जसं हॉटेलमध्ये तुम्ही गेले किंवा थिएटरमध्ये गेले, पब्लिक प्लेस आहे, तिथं काही चोरी झाली तर ती तुमची जबाबदारी मेंटेन करणं. फक्त त्या मालकाचा रोल काय की तुम्हाला CCTV फुटेज देणं, तुमचं जे काय सहकार्य लागतं या तपासणीमध्ये, पोलीस तपासणीमध्ये, ते आम्ही करणार आहोत. ॲक्च्युली जी लेडीज त्यांना वाटते तू स्टाफ आहे, आणि स्टाफ जे काय करते त्यावेळेस त्यांचे रिलेटिव्ह पण समोर आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की ते असं परिपक्व, पोलिसांना पण कळत नाही की ती चोरून खिशामध्ये घालते, तिच्यामध्ये तिच्या अगेन्स्ट काही एव्हिडन्स नाही आहे. पोलिसांनी तिची पण चौकशी केली आहे पण ती तिच्या अगेन्स्ट काहीच एव्हिडन्स नाही. आणि जर पोलिसांना जर ती काही उत्तर देत नाही आहे तर मी कोणी पर्सनच नाही की मी तिला हे करू शकतो. मला जे सहकार्य करायचे त्या मुलीच्या आईवडिलांना बोलवणं, भावाला बोलवणं, त्यांना विचारायला लावणं, तेवढं मी केलेलं आहे. पण त्याच्यानंतर जी जबाबदारी आहे ती पोलिसांची आहे, आणि त्यांनी त्यांनी पण त्यांचं काम केलं. त्यांनी CCTV फुटेज येऊन चेक केलं आहे, त्यांनी त्या मुलीची पण रखड भाषेमध्ये चौकशी केली आहे, पण ती त्याला दादच देत नाही आहे. तर याच्यामध्ये मला एवढंच कळतं की जबाबदारी ही नातेवाईकांची पण तेवढीच असते हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरचे तर आहेच, कारण डॉक्टरकडे पेशंट बघून आलेलं असतं, पण नातेवाईकांची पण तेवढी जबाबदारी आहे. पण ॲज अ सर्जन मी त्या दिवशी सकाळी 5:30 ऑपरेट केले, रात्री 8 बाहेर आलो. मी पेशंटचं सोनं आणून मोबाईल आणि पैसे बघत बसणार आहे की मी पेशंटची हेल्थ बघू, ऑपरेशन बघू? मला हे साधा सरळ प्रश्न विचारायचा आहे.